नमस्कार मी विनीत भाऊ स्वागत करतो आपल्या सर्वांचे या युट्यूब चॅनल विनित वर तर आज आपण बघणार आहोत की एम एस बी टीकडून एक ऑफिशियल सर्क्युलर हे पब्लिश झालेले आहे अंतिम वर्षाच्या बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा होणार याबद्दल एकूण चौदा पॉईंट या सर्क्युलरमध्ये दिलेल्या आहे आणि हे सर्व काही आपण वन बाय वन व्यवस्थितपणे बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर एम एस बी दहा सप्टेंबर दोन हजार वीस रोजी हे परिपत्रक जाहीर केलेले आहे आणि यामधील सर्वात पहिला पॉईंट्स असा आहे की जे डिप्लोमा आणि फार्मसी जे फायनल इयरचे जे स्टुडंट आहे त्यांचे प्रॅक्टिकल्स किंवा जे पण काही एक्सटर्नल ओरल वगैरे असेल हे सर्व काही तोंडी परीक्षेच्या माध्यमातून घेण्यात येईल आणि यासाठी वेगवेगळ्या ॲप्लिकेशनचा वापर हा करण्यात येईल म्हणजे गुगल मीट झालं झूम ॲप झालं किंवा मग सरी शक्य नाही झाले तर टेलिफोनिक म्हणजे काय की तुम्हाला एक सिम्पल कॉल केला जाईल तुम्हाला काही प्रश्न वगैरे विचारण्यात येईल त्या प्रश्नांचे उत्तर दिले की तुम्हाला पास करण्यात येईल आणि तसं सुद्धा शक्य झालं नाही तर मात्र तर पुण जे पण काही तुमचं इंटरनल असेसमेंट वगैरे असेल तुमचं आंतरिक मूल्यमापन असेल त्यानुसार तुम्हाला मार्क्स देण्यात येईल म्हणजे सिंपल गोष्ट अशी की तुम्हाला पास करणार आहे तुम्हाला चांगले मार्क्स यानुसार मिळणार आहे त्यानंतर पुढील पॉइंट असं आहे की जे डिप्लोमा आणि फार्मसीचे फायनल इयरचे स्टुडंट आहे किंवा एटी के टी बॅकलॉगचे विद्यार्थी आहे अशा सर्वच विद्यार्थ्यांची परीक्षा ही एम सी क्यू होणार आहे बघा ऑनलाइन एम सी क्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन मार्फत तुमची परीक्षा ही घेतली जाणार आहे तर विद्यार्थी हे आपल्या घरी बसूनच परीक्षा स्मार्टफोन लॅपटॉप मोबाईल डेस्कटॉप आप आपली परीक्षा देऊ शकतात तर यामध्ये एकूण चाळीस प्रश्नांपैकी तीस प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील आणि प्रत्येक प्रश्नाला एक मार्क असेल एकूण तीस मार्कांचा हा पेपर असेल आणि यासाठी तुम्हाला एक तास दिला असेल आणि या चाळीस प्रश्न हे संपूर्ण वर असतील म्हणजे पूर्ण जो पण काही सिलेबस आहे त्या सर्व वर हे प्रश्न असतील तर यानंतर जे पण काही विद्यार्थ्यांचे जे ड्रॉइंगचे पेपर वगैरे आहे म्हणजे केमिकल इंजिनिअरिंग नंतर मग आर्किटेक्चरल असिस्टंटशिप तर यामध्ये जो ड्रॉइंगचा पेपर आहे याचा काही एमसीक्यू तर आपण घेऊ शकत नाही तर मग या एमसीक्यू च्या ऐवजी त्यांना काही पी पीपीटी प्रेझेंटेशन करावं लागेल किंवा मग इतर काही असाइनमेंट वगैरे देऊन त्यांची ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येईल आणि किंवा मग तोंडी प्रश्न वगैरे त्यांना विचारले जाऊ शकता तर या आधारे त्यांच्या या ड्रॉइंग विषयाचे मार्क्स त्यांना देण्यात येणार आहे तर त्यानंतर पुढील पॉईंट असा आहे की डिप्लोमा आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांना तेरा मार्च दोन हजार वीस पर्यंत जवळपास नव्वद टक्के सिलेबस हा शिकवून झाला होता असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यानुसार तुम्हाला जे पण काही मार्क्स मिळतील हे नव्वद पैकी मिळाले असं गृहीत धरून त्याला शंभर पैकी कन्वर्ट करण्यात येईल आणि त्यानुसार तुमचा रिझल्ट हा बनणार आहे तर हा नेमका हा पॅटर्न जर तुम्हाला समजला नसेल तर मला कमेंट करा यावर मी एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल तर त्यानंतर पुढील पॉईंट आपल्याकडे असा आहे की जे विद्यार्थी लोअर सेमिस्टर बॅकलॉग आहे म्हणजे बॅकलॉग म्हणजे फायनल इयरला असताना मागील काही सेमिस्टरचे ज्यांचे काही विषय बॅकलॉग आहे तर अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा या कॉलेज स्तरावर संस्था स्तरावर एमसी क्यू टाईपच्या घेण्यात येणार आहे म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो जे फायनल इयरचे रेग्युलर विद्यार्थी आहे यांच्या परीक्षा एम एस बी टी कंडक करेल आणि जे फायनल ला असताना मागचे काही विषय बॅकलॉग असेल तर या विद्यार्थ्यांच्या परीक्षा हे कॉलेज आपल्या स्तरावर कंडक करेल म्हणजे यांचा जो पेपर सेट करणार आहे ते कॉलेज सेट करणार आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आनंदाची गोष्ट अशी आहे की कॉलेजचे शिक्षक लोक जर तुमच्या ओळखीचे वगैरे असतील चांगला तुमचा कॉन्टॅक्ट वगैरे असेल तर तुम्हाला आयएमपी क्वेश्चन वगैरे मिळू शकतात तर त्या पुढील पॉइंट असा आहे की जे विद्यार्थ्यांचे बॅकलॉग वगैरे असेल यांच्या परीक्षा कॉलेज हे असाइनमेंट बेसिस पण घेऊ शकतो त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने एम सी क्यू टाईपसुद्धा घेऊ शकतो तर हे संपूर्ण काही कॉलेजवर डिपेंड असेल तर याबाबत संस्थेने वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांना त्याची माहिती द्यावी व मार्गदर्शन करावे त्यानंतर पुढील पॉईंट असा आहे की ज्या विद्यार्थ्यांकडे इंटरनेट फॅसिलिटी नाही आहे मोबाईल नाही आहे संघ नाही आहे किंवा त्यांच्या मित्रांकडे सुद्धा नाही आहे आजूबाजूकडे पण नाही आहे तर अशा विद्यार्थ्यांना मात्र ऑफलाईन परीक्षा देण्याची सुद्धा सुविधा करण्यात येईल आणि या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या कोविड च्या बाबत जे पण काही मार्गदर्शक तत्व आहे यांच्या सर्वांचे काटेकोर पालन करूनच त्यांच्या परीक्षाला घेण्यात येणार आहे आणि जे विद्यार्थी ऑनलाइन परीक्षाला प्रेझेंट राहू शकत नाही किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांची परीक्षा ही झाली नाही तर अशा विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने एक संधी देण्यात येणार आहे म्हणजे एखाद्याचा समजा नेट बंद पडून गेलं मोबाईल हँग होऊन गेला स्विच ऑफ होऊन गेला काही समजा काही कारणास्तव जर तो ऑनलाइन परीक्षा देऊ शकला नाही तर अशा विद्यार्थ्याला पुन्हा नव्याने एक संधी देण्यात येणार आहे तर त्यानंतर पुढील जे आहे दिव्यांग विद्यार्थी म्हणजे जे विद्यार्थी अपंग आहे तर अशा विद्यार्थ्यांची सुद्धा यादी विद्यापीठाने मागवलेली आहे एम एस मागवलेली आहे अशा विद्यार्थ्यांना सु योग्य त्या सुविधा पुरवण्यात येईल म्हणजे त्यांना एक्स्ट्रा टाइम वगैरे देण्यात येऊ शकतो तर पुढील पॉईंट आपल्याकडे असा आहे की जे विद्यार्थी असतील म्हणजे स्कीम सी स्कीम विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुद्धा या, चा चा या MSBT मार्फत कंडक्ट केल्या जाईल बघा विद्यार्थी मित्रांनो फायनल इयर रेग्युलर म्हणजे स्कीमच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या एमएसबीटी कंडक्ट करेल जी स्कीमच्या सुद्धा परीक्षा या एमएसबीटी कंडक्ट करेल आणि जे विद्यार्थ्यांचे बॅकलॉग पेपर आहे अंतिम वर्षात आहे पण काही विषय बॅकलॉग आहे तर अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा हे कॉलेज कंडक्ट करेल या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन घ्या त्यानंतर पुढील पॉईंट आपल्याकडे असं आहे की मंडळ स्तरावर तसेच संस्था स्तरावर घेण्यात येणाऱ्या उन्हाळी परीक्षा दोन हजार वीस चे स्वरूप ऑनलाइन पद्धतीने असल्यामुळे परीक्षा विषयक नियमावलीत आर जी इलेव्हन के नुसार फोटोकॉपी व्हेरिफिकेशन अँड ची सुविधा उन्हाळी परीक्षा दोन हजार वीस परीक्षेकरता देण्यात येणार नाही म्हणजे तुम्ही व्हेरीफिकेशन रिअसेसमेंट फोटोकॉपी वगैरे याही करू शकणार नाही त्यानंतर पुढे आपला काही टाइम टेबल जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये विद्यार्थ्यांचे जे प्रॅक्टिकल एक्झाम आहे ओरल एक्झाम examination आहे या सर्व काही पंधरा सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे त्यानंतर जे थेरी एक्झाम आहे प्रॅक्टिकल किंवा ओरल एक्झामिनेशन वगैरे असेल ना बॅकलॉग वगैरे या सर्व काही पंचवीस सप्टेंबर ते चार ऑक्टोबरच्या दरम्यान होणार आहे म्हणजे जे बॅकलॉग चे विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पंचवीस सप्टेंबर ते चार ऑक्टोबरच्या दरम्यान घेण्यात येईल त्यानंतर जे फायनल इयरचे रेग्युलरच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहे या पाच ऑक्टोबर ते पं 5... पंधरा पर्यंत घेण्यात येणार आहे आणि जो तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल तो एकतीस पर्यंत रिझल्ट डिक्लेअर केला जाणार आहे तर या पुढील पॉईंट असं आहे की जे पण काही अंतिम वर्षाच्या परीक्षा होतील बॅकलॉग वगैरे जे पण काही आहे ना ही सर्व माहिती प्रत्येक कॉलेजला जमावून ठेवायची आहे त्यांना सांभाळून ठेवायची आहे रेकॉर्ड ठेवायचे आहे तर त्यानंतर पुढील पॉईंट असं आहे की जे पण वरचे काही नियम वगैरे आहे हे सर्व विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना योग्य पद्धतीने समजावून सांगायचे असे प्रत्येक संस्थेच्या प्राचार्यांना आदेश दिलेले आहेत तर आशा करतो विद्यार्थी मित्रांनो की चौदा पॉईंट्स तुम्हाला समजलेले असेल तर याबद्दल महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जे फायनल इयरचे रेग्युलरच्या चे विद्यार्थ्यांचे परीक्षा आहे या MSBT बोर्ड कंडक्ट करेल म्हणजे पेपर सेट करणारे एम एस बी वाले असतील त्यानंतर जे बॅकलॉगचे विद्यार्थी आहे अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा हे कॉलेज सेट करणार आहे सर्व प्रश्न वगैरे कॉलेजला माहिती असणार आहे त्यानंतर तिसरा पॉईंट असा की जे जी स्कीमचे विद्यार्थी आहे किंवा मागील कोणत्या स्कीमचे विद्यार्थी आहे तर अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा हे सुद्धा एम एस कंडक्ट करणार आहे आणि लवकरात लवकर आपण जे पण काही प्रश्न संचाची मागणी केली होती ही लवकरात लवकर सुद्धा पूर्ण होईल अशी आपण आशा ठेवू आता बघूया की प्रश्न संच म्हणजे क्वेश्चन बँक आपल्याला मिळते की नाही मिळत सांगितले तर आहे की आपल्याला मिळणार आहे आता बघूया की केव्हा मिळते केव्हा नाही मिळत ठीक आहे तर आशा करतो विद्यार्थी मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लु ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद घरी राहा सुरक्षित राहा आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या